सिद्धराज बारची लायसन रद्द झालीच पाहिजे. सिद्धराज बारची लायसन रद्द झालीच पाहिजे. त्याची तात्काळ चौकशी झालीच पाहिजे. तात्काळ चौकशी झालीच पाहिजे. सिद्धराज बारला तात्काळ कुलूप लावलाच पाहिजे. सिद्धराज बारला तात्काळ कुलूप लावलाच पाहिजे. बारची चौकशी उभारी तात्काळ कुलूप लावलाच पाहिजे. सिद्धराज बारची तात्काळ चौकशी झालीच पाहिजे. मागासवर्गीयांना हेरून त्यांचं शोषण करणारा सिद्धराज बार मालकाच धिकार असो. मागासवर्गीयांना हेरून त्यांचं शोषण करणारा सिद्धराज बार मालकाच धिकार असो. बोलो रे बोलो, जय भीम बोलो. ताकतचे बोलो, जय भीम बोलो. हिम्मतचे बोलो, जय भीम बोलो. बोलो रे बोलो, जय भीम बोलो. कोल्हापुरातील कळे येथील गट नंबर 1071 मधील ग्रामपंचायत मिळकत नंबर 1364 मधील हॉटेल सिद्धराज बिअर बार व परमिट रूमचा परवाना शासनाकडून शांताबाई चौगले व त्यांचा मुलगा संदीप चौगले यांना त्यांच्या उदरनिर्वाहाकरता प्राप्त झालेला होता. तो त्याच कारणासाठी वापरायचा आहे. ते लायसन्स कोणालाही भाडेतत्वावर द्यायचे नाही अशी शासनाची अट आहे. शासनाच्या परवानगीशिवाय भाड्याने देण्याच्या नावाखाली मागासवर्गीयातील समाजातील बेरोजगार व्यवसाय इच्छुक लोकांना लाखोंचा गंडा घालत बिअर बार व परमिट रूम भाड्याने देऊन मागासवर्गीय समाजातील लोकांना हेरून त्यांच्याकडून डिपॉझिटच्या बहाण्याने लाखो रुपये उकळून 11 महिन्याचा करार करायचा आणि मुदतीपूर्वी या ना त्या कारणावरून भाडेकरूशी भांडण करायचे व त्यांना पिटाळून लावायचे. तसेच मालमत्तेत अनेक प्रकारच्या दुरुस्त्या दाखवत डिपॉझिट गिळंकृत करायचे. असे कृत्य शांताबाई चौगले व संदीप चौगले या जोडगोळीकडून सुरू आहे. त्यांच्या या कृत्यामुळे बेरोजगार मागासवर्गीयांची फसवणूक झाली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने केलेल्या आंदोलनात राज्य उत्पादन शुल्क कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनाची तीव्रता पाहून अधीक्षक रवींद्र आवळे यांनी चौकशी अहवाल मागवून घेऊन कारवाई करण्यास लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन थांबवले. 10 दिवसाच्या आत सिद्धराज बार आणि परमिट रूमचे लायसन्स रद्द न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा पक्षाच्या महिला आघाडीच्या नेत्या रुपाताई वायदंडे यांनी दिला. सदरचे आंदोलन हे रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र राज्य संघटन सचिव प्राध्यापक सहाजी कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या आंदोलनामध्ये अक्षय साळवे, प्रदीप ढाले, खंडेराव कोरणे, संबोधी कांबळे, सलमान मोलवी, अमर दाबाडे, बाळासू कांबळे, प्रताप बाबर, गणेश माळगे, रणजित हळदीकर, वैभव सुतार, अमर तांदळे, कुणाल जगदने, संजय चव्हाण, केदार बांदिवळेकर, आनंद भामटेकर, बाबासो धनगर, बटू भामटेकर, सर्जेराव कांबळे, सतीश जाधव, विजय सकट, पुष्पा नलवडे, रुपाली कांबळे, छाया बब्बर, संगीता चव्हाण यांच्यासह रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ती मुदतीच्या आतच त्यांना मागे लागून त्यांच्याशी भांडणं काढून म्हणजे अशा पद्धतीचं चुकीच्या पद्धतीनं हे करून ते बाहेर काढतात आणि डिपॉझिट जे आहे ते पण त्यांचं हे म्हणजे आर्थिक फसवणूक करतातच. मुळात त्या आर्थिक फसवणूकबद्दल काय ते आपल्याकडे हे नाही, पण आपल्याला मुद्दा असा आहे की त्यामध्ये जे काय शासनानं ज्या नियमाटी घालून दिलेली आहे, पण ट्रेडमार्कचा माल घेणे बरोबर, त्यामध्ये ते वाईनचा माल विकतात, बाकी त्या ठिकाणी नागरी वस्तीमध्ये जे काय जे हे आहे बार आहे ते असेल किंवा ते शासनाच्या नियमाअटीखाली तो चालू आहे का. दुसरं म्हणजे त्यामध्ये शासनानं जर समजा दिला असेल त्याला तर त्यानं स्वतः ते वापरायला पाहिजे. भाडेतत्वावरती देता काम आहे. मग आमची अशी मागणी आहे की त्यामध्ये त्याचं जे बारचं लायसन आहे किंवा त्याच्या बारची चौकशी होईपर्यंत आता त्याला कुलूप लावावं आणि चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याला ते कुठल्या पद्धतीने हे करू नये आणि त्याचं लायसन रद्द व्हावं. हे आमची रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं अशी मागणी आहे. आता त्यामध्ये आपण काय निर्णय घेत आहे ते आम्हाला सांगा, त्या पद्धतीने आपण पुढे जाऊ.